पाणी। आजच्या काळात पाणी हा संपूर्ण जगाला भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न आहे। जागतिक महासत्ता, विकसनशील राष्ट्र आणि इतर सर्व देश एकत्र येऊन पाणी संवर्धनासाठी काम करतायत। भारतातला पाणी प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललाय। 2016 आलेल्या आकडेवारीनुसार भारतातील मोठ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यामध्ये 22% घट झाली आहे, तर महाराष्ट्रात असलेल्या जलाशयात एकूण क्षमतेच्या फक्त 14% पाणीसाठा शिल्लक आहे। शिवाय महाराष्ट्रातील 2.25 लाख जनतेला रोज 80 टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातो। राष्ट्रीय पातळीवर नवनवीन योजना आखून काम केलं जातंय, पण सर्वसामान्यांना, खेड्यापाड्यातील जनतेला दररोज भेडसावणारा पाण्याचा प्रश्न हा अजूनही तसाच आहे। पण एक अवलिया असा आहे की त्यांनी आपल्या ह्या चिंतेचं समाधान शोधून काढलंय। खेड्यापाड्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचावं ह्या ध्येयानी श्री संजय दांडेकर यांनी एक उपाय शोधून काढलाय। त्यांनी अशा एका स्वयंचलित गेटची निर्मिती केलीय की जिथे पाण्याच्या प्रवाहाला अडवून पाणी संवर्धन करता येऊ शकेल आणि एप्रिल मेच्या महिन्यातला पाण्याचा प्रश्न आटोक्यात आणता येईल। धरणं, पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशन अशा अनेक प्रकल्पांना गेट बनवून देण्याचा त्यांचा व्यवसाय होता। 35 त्यांनी ह्याचा व्यवसाय केला। पुढे 60 आपला कारखाना बंद करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली। पण दिवसेंदिवस मोठा होत चाललेला पाण्याचा हा प्रश्न, दुष्काळ, संजयजींना स्वस्थ बसू देत नव्हता। आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेनं संजयजींनी स्वतः एक नवीन डिझाईन तयार करून संपूर्णपणे स्वयंपूर्ण असं गेट पाणी संवर्धनासाठी तयार केलं, जेणेकरून भूगर्भातील जलस्तर वाढण्यास मदत होईल। नव्यानं निर्माण केलेलं हे गेट अगदी साध्या पद्धतीनं किचकट स्थापत्यशास्त्राचा वापर न करता पर्यायानं स्वस्त, टिकाऊ आणि कोणत्याही प्रकारे मनुष्यबळ लागणार नाही असं स्वयंपूर्ण बनवलं आहे। या गेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स अशा आहेत की याला एक स्पेसिफाईड वॉटर लेव्हल ठरवलेली आहे। हा ग्रीन मार्क त्या वॉटर लेव्हलची टॉप लेव्हल आहे। जेव्हा या ग्रीन लेव्हलच्या वरून पाणी जाणं चालू होतं, तेव्हा गेट उघडण्याची प्रक्रिया चालू झालेली असते आणि जसंजसं पाणी वाढत जातं हे गेट पूर्णपणे उघडलं जातं। पण पाण्याची लेव्हल 30% कमी झाली की हे गेट आपोआप पूर्णपणे बंद होतं। संजयजी या व्यवसायात आहेत। 11 आपल्या आत्तेभावाकडे काम केल्यानंतर त्यांनी 1980 स्वतःचा कारखाना सुरू केला। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड अशा अनेक राज्यात त्यांनी डॅम, पॉवर स्टेशन, हायड्रो पॉवर स्टेशनसाठी कामं केली। त्यांनी आत्तापर्यंत स्वयंचलित गेटचे 30 केले आहेत आणि या सर्व प्रकल्पातून त्यांनी 250 स्वयंचलित गेट्स लावली आहेत। त्यामध्ये एकट्या बुलढाण्यातील येळगाव धरणावर त्यांनी 80 गेट्स बसवलीत। आता याच गेटचं नवीन डिझाईन तयार केलं आहे, पण प्रत्येकाला हे 4 x 1 m उंचीचं गेट दाखवणार कसं? त्याची कृती समजावणार कशी? त्यासाठी सोबत बाळगता येईल असं छोटंसं डेमो मॉडेल असणं गरजेचं होतं आणि तयार केलेल्या स्वयंचलित गेटचं डेमो मॉडेल बनवण्यासाठी त्यांना महत्त्वाचा हातभार लावला तो त्यांचे मित्र श्री मिलिंद यावलकर यांनी। नमस्कार, मी मिलिंद यावलकर, मी बेसिकली केमिकल इंजिनियर आहे। गेल्या काही वर्षात मी नीरीसाठी प्रोजेक्ट करत असतो। मागच्या महिन्यात
श्री दांडेकर सर माझ्याकडे माझ्या मित्रामार्फत अप्रोच झाले. त्यांनी एक गेट तयार केलं होतं आणि त्यांना त्याचं एक पोर्टेबल मॉडेल हवं होतं जे ते कुठेही घेऊन जाऊ शकतील आणि लोकांना दाखवू शकतील. त्यानंतर मी सगळं स्टडी करून होकार दिला. त्यानंतर त्यांच्या मॉडेलचे पूर्ण डिझाईन स्वतःजवळ घेऊन त्या प्रकारचे एक मॉडेल बनवून दिले. ते आता तुमच्या समोर दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची प्रत्येक गावाची गरज त्या गावातच भागावी अशी संजयजींची इच्छा आहे आणि हे गेट बसवल्यास हे नक्कीच साध्य होऊ शकतं असा विश्वास देखील ते व्यक्त करतात. खेड्यापाड्यातील प्रत्येकाला पाणी मिळावं यासाठी ते आग्रही आहेत आणि म्हणूनच प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरना व तेथील संबंधित अधिकाऱ्यांना भेटून गेटचं महत्त्व समजावून त्याचा फायदा प्रत्येकाला देता येईल यासाठीच त्यांना हे काम करत राहायचंय. हे गेट नुसतंच तळे, ओढा, पाणीसाठा यांवर न लावता मोठ्या कालव्यांवर सुद्धा लावले जाऊ शकते, जेणेकरून दूरपर्यंत जास्तीत जास्त पाणी संवर्धन करता येईल आणि त्या भागातील जलस्तर वाढण्यास मदत होईल. सोबतच जंगल भागात जे पावसाच्या पाण्यावर निर्भर असे पाणतळे आहेत ते उन्हाळ्याच्या काळात सुकून जातात आणि त्यामुळे पाण्याच्या शोधात हिंस्र जनावरं आजूबाजूच्या खेड्यापाड्यात जाऊन मनुष्य आणि पाळीव जनावरांची शिकार करतात. जर हे गेट जंगलातील पाणतळ्यांवर लावले तर जास्त प्रमाणात व्यवस्थितरित्या पाणी संवर्धन करता येऊ शकेल आणि त्यामुळे जनावरांचे आणि लोकांचे प्राण वाचतील. हे गेट 4 मीटर बाय 1 मीटर किंवा 4 मीटर बाय 1.5 मीटर या स्टँडर्ड साईजनेच तयार करणार आहे. यांना हे सर्व गेट्स मग एका जिग फिक्स्चरमध्ये तयार करता येतील, त्यामुळे प्रत्येक गेटमध्ये डिफॉर्मेशन किंवा मेजरमेंटमध्ये फरक पडणार नाही. हे गेट ते हॉट डिप गॅल्वनाइज करणार आहेत, त्यामुळे पुढची 15 ते 20 वर्ष ह्या गेटला पेंटसुद्धा करावं लागणार नाही. खेड्यामधील लोक गेटचं रबर सील काढून टाकतात आणि त्यामुळे पाणी वाया जातं, म्हणून या गेटमध्ये यांनी कुठेही रबर सील वापरलेलं नाही. हे दरवाजे गावातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजनांवर लावता येतील, जेणेकरून जे जलस्रोत उन्हाळ्यात काम करत नाहीत तिथे पाणी संवर्धन होऊ शकेल. तसेच आजच्या घडीला नादुरुस्त असलेल्या कोल्हापूर बांधाऱ्याला लावून त्याचे पुनरुज्जीवन करता येईल. लहान लहान पुलाजवळ लावल्यास तेथील पाण्याचा स्तर वाढवता येईल. जलयुक्त शिवारास लावल्यास तेथील पाण्याची पातळी वाढवता येईल. लहान लहान ओढे अथवा नाल्यांना लावल्यास पाणी अडवता येईल आणि त्यामुळे आजूबाजूच्या भागातल्या विहिरींचा जलस्तर वाढवण्यास मदत होईल. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे हे दरवाजे छोट्या मोठ्या तलावांच्या वेस्ट वेअरच्या भिंतींवर लावून तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवता येईल.
अशा वैशिष्ट्यपूर्ण गेटचा अजून एक दुसरा उपयोग असा आहे की ह्या गेटचा वापर इरिगेशन विभागात लावण्यात येणाऱ्या सीआर गेटचा पर्याय म्हणून होऊ शकतो. आजच्या काळात प्रचलित असलेल्या सीआर गेटला प्रचंड खर्च येतो, कारण 2 मीटर उंचीचे गेट लावण्यासाठी 4.5 मीटर उंचीचे सिव्हिल वर्क करावे लागते. सोबतच हे गेट उघड बंद करण्यासाठी खर्चिक असा गिअर बॉक्स प्रत्येक गेटवर लावावा लागतो. पण संजयजींनी तयार केलेल्या ह्या 2 मीटर गेटसाठी फक्त 2.5 मीटर उंचीचे सिव्हिल वर्क करावे लागते आणि ह्या गेटला गिअर बॉक्स लावावा लागत नाही. त्याऐवजी एक हायड्रॉलिक जॅक लागतो, जो आपण गाड्यांचे चाक बदलण्यासाठी लावतो तोच हा जॅक. ह्या एकाच जॅकने अनेक गेट बंद करता व उघडता येतात आणि हा जॅक सहजरित्या एका सायकलवरून सुद्धा नेता येतो. अशा पद्धतीने पाणी संवर्धन संपूर्णपणे स्वयंपूर्ण, वर्षभर ना देखभालीची गरज ना रंगरंगोटीची, अशा ह्या सहजोपयोगी गेटचा आणि संजयजींच्या अनुभवाचा पुरेपूर वापर झाला तर प्रत्येक खेड्यात पाण्यासोबतच उत्साह, हर्ष आणि प्रसन्नताही बागडेल हे नक्कीच, आणि आपला महाराष्ट्र टँकरमुक्त महाराष्ट्र होईल.